नमस्कार मित्रांनो मराठी करंडा प्रवीत बाबराव या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघा आर आर बी ग्रुप डी काय आजची काही चोवीस तारीख मित्रांनो तर आज पेपर नव्हते मित्रांनो आज देखे, काल देखील तेवीसला पेपर नव्हते मित्रांनो बघा आज जे काही महत्त्वाचे आपण जे क्वेश्चन पाहणार मित्रांनो बघा जे काही महत्त्वाचे परीक्षेला आलेले आणि इन फ्युचर परीक्षेला येऊ शकता अशा पद्धतीचे क्वेश्चन घेणार आहोत मित्रांनो बघा पहिला प्रश्न आहे सोडियम कार्बोनेटचा उपयोग कुठे केला जातो मित्रांनो तर कपडे धुण्यासाठी साबण उद्योगामध्ये काच उद्योगामध्ये आणि त्याचं सूत्र काय एन ए टू ओ थ्री हे सोडियम कार्बोनेटचे सूत्रे लक्षात घ्या मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कशात अखधलिक आमला आढळते मित्रांनो तर टोमॅटोमध्ये अखेरिक आम आमला आढळत असते मित्रांनो लक्षात घ्या उलिंबा लिंबामध्ये सॅटरिक आम्ही चिंचे मध्ये टाटारिक आमलं नेक्स्ट क्वेश्चन आहे नाचणारे सांगाई हरिण भारतात कोणत्या राज्यात आढळते तर किबुल लांबाओ मणिपूरमध्ये या ठिकाणी हे नाचणारे सांगाई हरिण आढळते यावरती प्रश्न विचारला जातो मित्रांनो बघा जे काही ऑक्झिओल रेपर्ड वगैरे अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले मित्रांनो त्या पद्धतीने असे क्वेश्चन्स देखील विचारले जाऊ शकतात त्या पद्धतीने तयारी करून ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनची स्थापना कुठे करण्यात आली होती मित्रांनो आपल्याला वाटतं मित्रांनो कोलकात्याला ही स्थापना करण्यात आली असते पण ते चुकीचे त्याची स्थापना दिल्लीमध्ये एकोणीसशे अठ्ठावीसला करण्यात आलेली आहे कोणती संस्था हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन बघा एक फॉर्म्युलअपची स्थापना कोणी केली सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीसला एक आझाद हिंद सेनेची स्थापना राजबिहारी बोस यांनी स्वराज्य पार्टी मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास गदर पार्टी लाला हरदयाळा मित्रांनो बघा जे काही महत्त्वाचे काही काही जे व्यक्ती आहे त्यांच्या महत्त्वाच्या संस्था किंवा पार्ट्या किंवा इतर काही जे काही त्यांनी संस्थाने स्थापन केली त्याविषयी प्रश्न विचारला जातो एक मार्काला त्यामुळे त्या गोष्टी पण करून ठेवा पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीसमधील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे तर हिमाचल प्रदेश हे दोन हजार बावीसमधील पहिले कार्बनमुक्त राज्य आहे सर्वात जास्त कार्बन उत्सर्जित करणारं राज्य देश बोलला तर तो कोणता आहे चीनमध्ये सर्वात जास्त कार्बन उत्सर्जित केला जातो आणि ग्रीन म फ्लोर संबंध कशाशी आहे तर ध्वनी प्रदूषण मित्रांनो जे काही ध्वनी प्रदूषण होतं ध्वनी प्रदूषणाशी ग्रीन मफलरचा संबंध आहे बघा परीक्षेला विचारला जाऊ शकतो ग्रीन मफलर कशाशी संबंधित आहे तर ध्वनी प्रदूषणाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे थाईपुसम नावाचा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तामिळनाडूमध्ये थाईपुसम नावाचा सण हा साजरा केला जातो बघा जे काही माता बघा अशा भरपूर गोष्टी जे नृत्य प्रकारे सण उत्सव किंवा इतर जे काही गोष्टी असतात तर त्याविषयी प्रश्न विचारले जातात आणि तसं पाहिलं तर ह्या राज्यांमध्ये भरपूर आपल्या जास्त असं वाचण्यात ह्या गोष्टी येत नाही पण त्या पद्धतीने डिटेलमध्ये अभ्यास करा आणि कारण की जे नाही ते शोधून शोधून कुठनं क्वेश्चन टाकत असतात मित्रांनो त्या पद्धतीने तयारी करत राहा जल्लीकुटू पण तामिळनाडूमध्ये पोटडू हा देखील तामिळनाडूमधील महत्त्वाचे सण किंवा उत्सव आहेत किंवा प्रकार आहेत काही पण शिक्षेचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील मधील भारतीय संविधानानुसार कोणत्या कलमात आहे मित्रांनो जो काही शिक्षेचा अधिकार आहे अधिनियम दोन हजार नऊमध्ये तर तो कलम एकवीस क मध्ये लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे हॉकीची प्रमुख खेळाडू वंदना कटारी कटारिया कोणत्या राज्याची बेटी बच बेटी बचाओ अभियानाची ब्रँड अँबॅसिटर आहे तर उत्तराखंड राज्याची ती बेटी पढाव बेटी बचाओ योजनेची ब्रँड अँबॅसिटर आहे वंदना कटरे आपल्याला प्रश्न विचारला वंदना कटरे आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकीशी संबंधित आहे लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन आहे राजस्थान सरकारची बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेची जी ब्रँड अॅम्बेसिटर ती कोण आहे तर अवनीला खेळायला लागतात घ्या पॅरा पॅराऑलिम्पिकपटू ही नेक्स्ट क्वेश्चन आहे नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये केंद्र सरकारने बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी पंधरा नोव्हेंबर हा दिवस कोणत्या पद्धतीने साजरा करायचे ठरवलेलं आहे तर जयंती गौरव दिवस साजरा करायचे ठरवलेले आहे मित्रांनो कधी केंद्र बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी पंधरा नोव्हेंबर हा दिवस लक्षात घ्या आता बिरसा मुंडा कोण आहेत मित्रांनो तर कोणत्या राज्याशी त्यांचा संबंध आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करून सांगायचे नेक्स्ट क्वेश्चन आहे फोटोग्राफीमध्ये फिल्म बनवताना कशाचा उपयोग केला जातो तर सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग केला जातो फोटोग्राफीमध्ये फिल्म बनवताना त्याचप्रकारे फोटोग्राफीमध्ये सोडियम थायोसल्फेटचा देखील उपयोग केला जातो लक्षात घ्या थोयो फोटोग्राफीमध्ये सिल्वर ब्रोमाइड आणि सोडियम थायोसल्फेट नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात प्रथम बँकांचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले कधी तर एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी भारतात प्रथम बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले किती बँका टोटल चौदा बँका कोण होते इंदिरा गांधींच्या खाला काळामध्ये झालं होतं था मित्रांनो सध्या स्थिती सार्वजनिक बँकांची संख्या किती तर बारा झालेली मित्रांनो दोन बँका मर्ज करून हे आता सध्या लेटेस्टमध्ये केलेलं आहे त्यामुळं लक्षात घ्या त्याच्यानंतर पण काही बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं बघा आता सध्या स्थिती किती आहे बारा बँक आहे सर्वात मोठी सार्वजनिक बँक होती स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्यालय कुठे तिथं मुंबई बघा याच्यावर ते प्रश्न विचारला होता स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे पंचावन्न आहे लक्षात घ्या एकोणीसशे पंचावन्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एकोणीसशे पस्तीस राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणपन्नास झालेले रिझर्व्ह बँक बघा आयवरती प्रश्न विचारले जातात ते आयला व्यवस्थित का मित्रांनो आयची जी काही महत्त्वाची कार्य आहे सी आर आर त्यानंतर इतर जे काही महत्त्व महत्त्वाची रेषे आहे रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट त्याविषयी व्यवस्थित माहिती घ्या का त्यावरती प्रश्न विचारले जातात ते महत्त्वाची बँकेची कार्य आहे लक्षात घ्या आरबीआयचे नेक्स्ट क्वेश्चन आहे एगमार्क हे चिन्ह कोणत्या प्रकारच्या वस्तूमध्ये असते बघा खाद्यपदार्थाच्या ज्या काही वस्तू त्यामध्ये एक मार्क हे चिन्ह असते मग खाद्यपदार्थांना सुरक्षित ठेवण्यासाठी बेनजॉईक आमलाचा उपयोग केला जातो मित्रांनो मग खाद्यपदार्थ जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी कोणत्या आमलाचा उपयोग केला जातो तर बेन्जॉईक आमला बघा अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे क्वेश्चन होते मित्रांनो आज काही पेपर नाही त्या कारणाने आपण थोडे थोडे इकडले जे काही परीक्षेला महत्त्वाचे क्वेश्चन वाटतात त्या पद्धतीचे घेत असते मित्रांनो बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो